अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस जामनेर तालुका पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास राजपूत, शहराध्यक्ष माधव चव्हाण, उपशहराध्यक्ष डॉ बाजीराव पाटील, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष संदीप हिवाळे, तालुका युवक अध्यक्ष शैलेश पाटील, तालुका युवक सरचिटणीस वैभव बोरसे, जिल्हा परिषद पाळधी गटप्रमुख दीपक पाटील, वाघारी पंचायत समिती गटप्रमुख दिलीप सोनवणे, देऊळगाव शहापूर माजी जिल्हा परिषद गटप्रमुख नाना माळी, कार्यालयीन प्रमुख अरुण भगत, अमोल पाटील, विशाल रोकडे, सुरेश चव्हाण, विनोद नाईक, निखिल चौधरी, राजेंद्र पाटील, योगेश बनकर, सुरेश चौधरी, अशोक देशमुख, विश्वनाथ सुरळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर मलजैन, माजी पंचायत समिती उपसभापती सुधाकर बाळी, शांताराम गुजर, डॉक्टर किरण सूर्यवंशी, डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील, कार्यकारिणी युवक सदस्य स्नेहदीप गरुड, प्रदीप धनगर, रघुनाथ माळी या सर्वांनी संजय गरुड यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। देवेंद्रजी आप आगे बढ़ो, गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो। आदरणीय गिरीश भाऊ यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी दादांचा सत्कार करून त्यांना भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश द्यावा। बोला भारत माता की। यानंतर चाळीसगावचे आपले आमदार माननीय मंगेशजी, मंचावर उपस्थित आपल्या तालुक्याचे अध्यक्ष चंद्रकांतजी बावस्कर, गोविंद शेठ, अमृतबापू, तुकाराम भाऊ, सगळे मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत। सर्वांचं नाव वेळोवेळी घेतले, साहेबांना पुढच्या भरपूर मीटिंग आहेत, त्यांना पुढे जायचं आहे। पण खरं मी मगापासून थोडा चिमट्या घेत होतो, हे खरं होतं एक कारण, गेले 35 वर्ष 40 वर्ष जेव्हापासून मी सरपंच होतो 35 वर्षापूर्वी, तेव्हापासून त्याच्या पूर्वीपासून, कारण मी मूळ बेस माझा आरएसएस भाजप दादाचा बेस तसा, पूर्वी नवनिर्माण असताना अपक्ष होता, समाजवादी होते, आजोबा काँग्रेस, नंतर काँग्रेस चालू राहिला। पण इतक्या वर्षाचा संघर्ष, अनेक वेळेला खूप शिव्या ऐकल्या नाही नाही ते आरोप माझ्यावर केले, मी नाही जास्त बोललो, आता आपण इथे चर्चा नको त्याची। पण खरंच माझा म्हणजे मला मी सांगू शकत नाही शब्दामध्ये इतका आनंद मला या ठिकाणी झालेला आहे, इतका आनंद झाला। दादांनी सांगितलं की मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, देवेंद्रजीच्या कर्तृत्वावर नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी त्यांचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करतो। देवेंद्रजी त्यांच्या भाषणामध्ये बोलतील सांगतील, पण निश्चित मला या गोष्टीचा आनंद आहे की आता आपण सगळे मुख्य प्रवाहामध्ये आले। आता राजकारण आपण केलं ठीक आहे, भांडणाजीला भांडव प्रत्येक देशामध्ये काय भांडणी झाल्या, हातापाय झाल्या, काय काय झालं, सगळं झालं आपल्यामध्ये, काही झालं नाही। दादा तुम्ही 4 टर्म लढत भाऊ, हे 4 टर्म माझ्या विरोधामध्ये संजय दादा निवडणुका लढले आमदारकीच्या, 3 टर्म नंतर काय डिके दादा होते, बाबूजी होते 2 वेळा 6 मध्ये, तर तुम्ही 3 वेळा त्या ठिकाणी लढले। पण सगळ्यात प्रखर विरोध मला कोणाचा असेल, सगळ्यात जास्त नाकात दम कोणा नाही,
कारण पण आता दादांनी सांगून टाकलं की तुम्ही आता मतदारसंघात येऊ नका, त्यामुळे आता मी फार निश्चित झालेलो आहे. सुटकेचा श्वास सोडलेला आहे जवळपास आता, आणि आपल्याला आता पुढे काम करायचं आहे. महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे, जिल्ह्यासाठी काम करायचं आहे, तालुक्यासाठी काम करायचं आहे. आपण सिंचनाचे आपले प्रकल्प आहे, आता उद्या परत 2-4 दिवसामध्ये आपल्याकडे आता 55,000 एकर जमिनीला आपण पाणी देतोय. वाघोडमध्ये आता शेतकऱ्यांना सुरुवात होईल 2 दिवसामध्ये. टेंडर झालंय, वर्कऑर्डर झालेली आहे, 2-3 दिवसात त्या कामाची सुरुवात त्या ठिकाणी होईल. 2-3 दिवसात सुरुवात होईल. नागपूर धरण आपण तुमच्याकडे आणतोय, पाऊस एवढीकडे आपण 3 TMC पाणी मिळवतोय, त्याचं टेंडर आता 10-15 दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल. त्यानंतर ते खातं आहे. आपल्याला तालुक्याचा विकास करायचा, जिल्ह्याचा विकास करायचा, राज्याचा विकास करायचा आहे. आणि म्हणून सरकार दूरदृष्टीकोन असलेलं आहे. देवेंद्रजीचं नेतृत्व आपल्याकडे त्या ठिकाणी सक्षम नेतृत्व आहे. 5 वर्ष आपण त्यांचा कार्यकाळ बघितला, काम बघितलं, किती काम आपण तालुक्यात केले. आणि आता जर आपण सगळ्याच तालुक्यामध्ये कामाची एवढी वेळ केली तर फार क्वचित ठिकाणी असेल इतकी कामं आपण आपल्या तालुक्यामध्ये आणलेली. पण जास्त मी भाषण त्या ठिकाणी करणार नाही, मी जास्त बोलणार नाही. पण आज देश कुठे चाललेला आहे, कशा पद्धतीने आपण पुढे चाललेलो आहोत, मोदीजीच्या नेतृत्वात संपूर्ण देश, संपूर्ण जगाने कसं शिक्कामोर्तब केलेलं आहे. आणि म्हणून समोरही राहिलेलं आहे. दादांना त्यांच्या पक्षाकडून म्हणजे आम्हाला तर आम्ही तर बरोबर आम्ही 35 वर्षात आपलं संसदांनी बरोबर समाजला एवढा मोठा व्याप असताना सुद्धा, पण विरोधात जाऊन सुद्धा तुमचे किती लोक त्यांनी बोलणार नाही, कारण ते पण इकडे येणार पुढे मागे. ते काय काय सांगत, काय काय म्हणत, कशाला आपण कसं आपलं, तुम्ही तुम्हाला नामोर केलं पाहिजे, आम्ही तुझं काय बोललं पाहिजे, सांगण्याचे लोक आहेत पण त्यांनी सांगण्याची वेळ नाही. पण त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पक्षातून बऱ्याच प्रार्थना तुम्ही ते मान्य केलेलं आहे. आणि म्हणून पक्ष टिकवणं, संघटना टिकवणे, कार्यकर्ते, पण तुम्ही अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढे कार्यकर्ते त्या ठिकाणी टिकवले हे महत्वाचं आहे. ही सोपी गोष्ट नाहीये. 30 वर्ष 35 वर्ष स्वतः विरोधात राहून जिल्हा परिषद आता स्वतः होते, एक जागा आमची जिल्हा परिषद चालली जायची तालुक्यातली. भारतीय जनता पक्षाच्या प्रवेशाच्या सोहळ्याच्या निमित्ताने या राज्याचे कार्यतत्पर जननायक, लोकनायक, लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपण आहात रामलखन म्हणून. आतापर्यंत आपण त्यांना संकट निंदन ऐकत होतो, पण हा रामलक्ष्मणाची जोडी कशी दिसते असे आदरणीय आपल्या सगळ्यांचे आवडते नव्हे तर नेत्यांच्या सुद्धा गळ्यातले ताईत असे आदरणीय गिरीश भाऊ महाजन चाळीसगाव तालुक्याचे कार्यतत्पर आमदार आदरणीय मंगेशजी चव्हाण साहेब उपस्थित. सर्वांचे नाव आता वेळ कमी आहे, आधी उशीर झालेला आहे. सर्व सन्माननीय व्यासपीठ, ज्या क्षणाची 22 तारखेला रामाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी सुरुवात संध्याकाळी झाली, खऱ्या अर्थाने ती वेगळी झाली, पण तिचं रूपांतर आज तुमच्या आमच्या साक्षीने नेत्यांच्या उपस्थितीत आपल्या सगळ्यांचा प्रवेश होतोय याचा मनस्वी आनंद आहे. आपल्यातलीच काही मंडळी त्या दिवशी योगायोगाने गिरीश भाऊंची आणि आमची भेट झाली आणि त्यांनी रामाचा रुमाल माझ्या गळ्यात टाकला. रात्रभर आपल्याच मंडळीने मला रात्रभर ट्रोल केलं, गेले टायटल आहे, आगे देखो क्या क्या होता है, आज देखले बोलना क्या क्या हुआ. आपल्याला लोटायला तेच कारणीभूत आणि आपली सगळ्यांची इच्छा होती. जसा एखादा पक्षी आपले पिल्ल सुरक्षित ठिकाणी राहावे म्हणून घरट बांधतो ऊन लागोनी, वारा लागोनी, पाऊस लागोनी, तसा मी विचार केला की आपलेच लोक आपल्याला जर ट्रोल करत असतील आणि त्यांचीच जरी इच्छा असेल तर आता निर्णय घेतलेला ही हाच क्षण जो आहे आणि त्या क्षणाला आपण आज सामोरे जातोय. गिरीश भाऊंचं काम आपण पाहतो साहेब, आरोग्य दूत जे निर्माण केले आणि आरोग्यामध्ये जे आमदार असल्यापासून काम भाऊंनी केलं, हा पॅटर्नने, हा पेटंट गिरीश भाऊंच्या नावाने सगळ्या आमदारांनी मदत केली.
हा मला रामनगरकरांना असता अभिमान आहे. अनेक कामं आहेत. आज तुम्ही एवढ्या मोठमोठ्या जबाबदारी त्यांच्यावर दिल्या. आता मी एकच सांगतो, सांगू ना तुमच्या सगळ्यांच्या वतीने, गिरीश भाऊंचं महाराष्ट्रासाठी देशासाठी तुम्हाला जिथे वाटेल तिथे उपयोग करा. रेकॉर्ड ब्रेक मातारी आपण निवडून आणणार की नाही? समोरच्या सगळ्या पक्षाचे राईट लागून गेले लाल. साहेब तुमचे आपले हातात येणार रेकॉर्ड. आज जिथे राहतो तिथे निष्ठेने राहतो, श्रद्धेने राहतो, हे आपलं वर्ष लक्षात ठेवा. संजय गरुड तुम्हाला काही देऊ शकला नाही, पण 30 वर्ष माझ्या खांद्याला खांदा लावून सातत्याने माझ्या मागे उभे राहिलेलं मला असता अभिमान आहे. आणि तेच नेते, तेच कार्यकर्ते 12 बनते 18 पकडतात जे आज माझ्या समोरच्या देवेंद्र साहेबांच्या समोर आणि गिरीश भाऊंच्या समोर आपण आलेलो आहात. फोन चालले कशाला जाता काय तिकडे खरं कुठं आहे? अरे पण तरी तुम्ही बहादर हो आले तुम्ही. आज तुम्ही एवढ्या मोठमोठ्या जबाबदारी त्यांच्यावर दिल्या. आता मी एकच सांगतो, सांगू ना तुमच्या सगळ्यांच्या वतीने, गिरीश भाऊंचं महाराष्ट्रासाठी देशासाठी तुम्हाला जिथे वाटेल तिथे उपयोग करा. रेकॉर्ड ब्रेक मातारी आपण निवडून आणणार की नाही? समोरच्या सगळ्या पक्षाचे राईट लागून गेले लाल. साहेब तुमचे आपले हातात येणार रेकॉर्ड. आज जिथे राहतो तिथे निष्ठेने राहतो, श्रद्धेने राहतो, हे आपलं वर्ष लक्षात ठेवा. संजय गरुड तुम्हाला काही देऊ शकला नाही, पण 30 वर्ष माझ्या खांद्याला खांदा लावून सातत्याने माझ्या मागे उभे राहिलेलं मला असता अभिमान आहे. आणि तेच नेते, तेच कार्यकर्ते 12 बनते 18 पकडतात जे आज माझ्या समोरच्या देवेंद्र साहेबांच्या समोर आणि गिरीश भाऊंच्या समोर आपण आलेलो आहात. फोन चालले कशाला जाता काय तिकडे खरं कुठं आहे? अरे पण तरी तुम्ही बहादर हो आले तुम्ही, छाती ठोकून आले, रात्री गाड्या अपूर्ण पडल्या. तन मन धनापासून जिथे राहतो तिथे निष्ठेने राहतो, श्रद्धेने राहतो. उपमुख्यमंत्री महोदयांना सांगू इच्छितो, साहेब फडणवीस साहेब, गिरीश भाऊ हे आमच्या तालुक्यातलं परिस आहे आणि महाराष्ट्रासाठी देशासाठी त्या परिसाचा उपयोग तुम्ही करा. आम्ही आता त्यांचे सैनिक म्हणून निश्चित रूपाने त्यांना मागे फिरून पाहू देणार नाही. फक्त त्यांनी 24 तास 1 दिवस मतदारसंघात शेवटचे द्यावे. गिरीश भाऊ रेकॉर्ड ब्रेक मतांनी आणल्याशिवाय मी चुप बसणार नाही. मला ज्यांनी ज्यांनी प्रवृत्त केलं त्यात मी जीबी पाटील, जितू पाटील, विश्वास भाऊ अशी अनेक मंडळी आहेत आणि गिरीश भाऊंची 2 वेळा 10 मिनिटं भेट झाली. कामाचा व्याप पाहिला, कामाचा तडाखा पाहिला, होतं हो नाही तर नाही, आणि अनेक राज्यातले जनसंपर्क मी त्यांचे पाहिले. आणि ह्या व्यक्तिमत्वाचा उपयोग पूर्ण राज्य करतंय. पक्षबांधणीसाठी असेल, संकट भोगाच्या उगीच त्या नेत्यांना पदवी, नेत्यांनी पदवी दिलेली नाही आहे. संकटकाळी धावून जाणारा माणूस आपला नेता आणि आपला सगळ्यांचा श्रांत अभिमान गिरीश भाऊ. आणि म्हणून मी निर्णय घेतला की चांगल्या घरट्यात आपले सुरक्षित नेते, आपले कार्यकर्ते राहावे. कुठलाही स्वार्थ नाही, कुठलीही बोलली नाही, फक्त कार्यकर्त्यांचे कामं करा. जे रस्त कामं आहेत, आपल्या ज्या जुन्या सवयी आहेत, त्याच आपण ठेवणार आहोत. आणि म्हणून आज देशामध्ये, पूर्ण जगामध्ये आदरणीय मोदी साहेबांचा जो करिश्मा आहे, तसा देवेंद्रजी साहेबांचा करिश्मा आपल्या राज्यात आहे. आणि या करिश्म्याच्या जोरावर तळागाळापर्यंत शासकीय केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असतील, त्या आपल्याला तुमच्या आमच्या साक्षीने
तळागाळातल्या लोकांपर्यंत, समाजातल्या रंगलेल्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या आमच्या माध्यमातून आपल्याला करायचंय आणि निश्चित रूपाने तुम्ही कराल मी अशी खात्री बाळगतो। आपण पुनश्च एकदा येणाऱ्या लोकसभेमध्ये, येणाऱ्या विधानसभेमध्ये, येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती असो, नगरपरिषदा असो, या ठिकाणी पूर्ण मतदारसंघातून, जामदेर विधानसभा क्षेत्रातून एकही जागा कोणत्याही विरोधी पक्षाला आपण जाऊ देणार नाही अशी ग्वाही मी साहेबांना देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद सर्वांचे, लाडके नेते आणि माझे मंत्रिमंडळातील सहकारी गिरीश भाऊ महाजनजी, आमदार मंगेश चव्हाणजी, ज्यांचा अतिशय भव्य असा प्रवेश या ठिकाणी होतोय। ते जळगाव जिल्ह्यातले एक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री संजय तरुणजी, विलास राजपूतजी, माधव चव्हाण, स्नेहदीप गरुड, अंजय गोविंद शेठ, नवसिंग पाटील, तुकाराम दादा, अमित देशमुख, चंदू बावीसकर, अमृत खरसे, रामेश्वर पाटील, डॉक्टर बाजीराव पाटील, जितेंद्र पाटील, शैलेश पाटील, श्री पांढरे, श्री सागर जैन, डॉक्टर बोंडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंना, आत्ताच गिरीश भाऊ असं म्हणाले की आपल्याला मोठा मेळावा घ्यायचा आहे कारण खरा पिक्चर जामनेरला आपल्याला पाहायला मिळणार आहे, हा ट्रेलर आहे। खरं म्हणजे गिरीश भाऊ आजचा कार्यक्रमच आगळा वेगळा आहे कारण आतापर्यंत तुमचा सिनेमा सुरू होता हम आपके है को आणि आता तुमचा सिनेमा झाला हम साथ साथ है। आता हा सिनेमा चालू द्या, बदलण्याची आवश्यकता नाहीये। पण मला अतिशय आनंद आहे की संजय राणा सारखा अतिशय जमिनीशी जुळलेला नेता, वर्षानुवर्ष जनसामान्यांमध्ये काम करत, ज्यांनी एक मजबूत कार्यकर्त्यांची जनतेची फळी उभी केली आणि आमच्या गिरीश भाऊंना सातत्याने झुंजवत ठेवलं, असे संजय राणा आज भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहित प्रवेश करतायत। मी सर्वप्रथम संजय राणांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत या सभागृहात जे आहेत त्यांचा, सभागृहाच्या बाहेर आहेत त्यांचा देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला असं या ठिकाणी सूचित करतो। आता गिरीश भाऊ, संजय राणा आल्यामुळे तुम्ही गरुड झेप घेणार, आतापर्यंत तुम्ही हवेत उडतच होता पण आता गरुड सोबत आल्यामुळे गरुड झेप आहे तुमची आणि मला विश्वास आहे माझ्याकरता याकरता ही आनंदाची गोष्ट आहे। तसे गिरीश भाऊ महाराष्ट्रात वेळ देतच होते पण आमच्या सगळ्या या कामकाजामध्ये कधी गिरीश भाऊंना पक्ष बंगालला पाठवायचा, कधी अजून कुठे राजस्थानला पाठवायचा, कधी अजून तिसऱ्या ठिकाणी पाठवायचा, कुठेही आंदोलन झालं की गिरीश भाऊ त्या ठिकाणी हजर। त्यामुळे आता तर गिरीश भाऊ हे देखील सांगू शकणार नाही की मला मतदारसंघात द्यायचा आहे, निवडणूक पाहिजे आहे, कारण तुम्ही सगळे आता इतक्या गंभीरपणे पाठीशी आहात की आता गिरीश भाऊंच्या मागे दोन चार काम अजून लावून देतो। आपल्या राज्याच्या उपयोगाकरता, राज्याच्या आपल्या विकासाकरता गिरीश भाऊंना आपल्याला निश्चितपणे अधिकच काम देता येईल। मी तर असं म्हणेन की आज तुम्ही एक नवीन जामनेर पॅटर्न तयार केला की ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष एकमेकाच्या विरोधात लढणारे राहणारे असे दोन नेते एकत्रित येऊन कार्यकर्त्यांच्या, समाजाच्या, पक्षाच्या, राज्याच्या आणि देशाच्या हिताकरता एकत्रित येऊ शकता हा एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा पॅटर्न। आणि मी एकच गोष्ट संजय राणा तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की
तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, काळ या निर्णयाची ज्यावेळेस परीक्षा घेईल त्यावेळी त्यांच्या समाजाच्या पक्षाच्या राज्याच्या आणि देशाच्या हिताकरता एकत्रित येऊ शकता हा एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा पॅटर्न आहे. आणि मी एकच गोष्ट संजय नाना तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, काळ या निर्णयाची ज्यावेळेस परीक्षा घेईल त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना हे लक्षात येईल आम्ही उत्तम निर्णय घेतला, आम्ही योग्य निर्णय घेतला आणि आमचा निर्णय हा हिताचा निर्णय ठरला हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देऊ इच्छितो. आज आपण पाहतोय आपल्या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारचं परिवर्तन आपल्याला होताना दिसतंय, जगाचे लोक आश्चर्यचकित होतात ज्यावेळेस ते बघतात की 10 वर्षांमध्ये या देशातले 25 कोटी लोक जे गरिबी रेषेच्या आत होते ते गरिबी रेषेच्या वर आले. हा रेकॉर्ड जगाच्या कुठल्या देशाला जमला नाही, तो 10 वर्षांमध्ये माननीय मोदीजींनी केला. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येक समूह घटकाचा विचार करणारा नेता म्हणजे मोदीजी. आणि मोदीजींनी सगळ्यात महत्वाचं जर काही केलं असेल तर जनतेच्या योजना जनतेपर्यंत पोहोचतील अशा प्रकारची व्यवस्था होती. योजना अनेक वेळा बनायच्या पण त्या योजना जायच्या कुठे, त्याचा पैसा जायचा कुठे, त्याच्यात भलं व्हायचं कोणाचं, असे अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. पण मोदीजींनी या देशात एक अशी व्यवस्था उभी केली की त्या व्यवस्थेमुळे गरीबातला गरीब माणूस जो आहे त्याच्यापर्यंत योजना पोहोचते. त्याला घर मिळत असेल, त्याला गॅस मिळत असेल, त्याला रेशन मिळत असेल, आमच्या विद्यार्थ्यांकरता केलेल्या योजना असतील, आमच्या विविध आदिवासी दलित समाजाकरता केलेल्या योजना असतील, आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या योजना असतील. योजना पहिल्यांदा पोहोचताय, लोकांना परिवर्तन दिसतंय. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर देशाचे प्रधानमंत्री एक असं नेतृत्व आहे की जे 24 तास केवळ जनतेचा विचार करतात. ते ज्यावेळेस संबोधित करताना मेरे परिवारजनो म्हणतात त्यावेळी खऱ्या अर्थानं 140 कोटी जनतेला आपल्या परिवारातला एक वडीलधारा व्यक्ती बोलतोय असं मनापासून वाटतं, अशा प्रकारचा आदर त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. हे काम गेल्या 10 वर्षात माननीय मोदीजींनी करून दाखवलं आहे. आणि मी तर तुम्हाला सांगतो की तुम्ही इतका योग्य निर्णय घेतलाय कारण हे जे 5 वर्ष आहे हे तर देशाच्या इतिहासातले सगळ्यात महत्वाचे 5 वर्ष ठरणार आहे. कारण या 5 वर्षांमध्ये आपला देश जगातल्या पहिल्या 3 देशांमध्ये येणार. आज आपण 11व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होतो, तिथनं 5व्या क्रमांकावर आलो, पुढच्या 3 ते 4 वर्षांमध्ये आम्ही 3र्या क्रमांकावर येऊ आणि त्याच्या पुढच्या 3 ते 4 वर्षांमध्ये आम्ही 2र्या क्रमांकावर येऊ. इतक्या वेगानं आपला विकास आज या ठिकाणी होतो. आणि ज्यावेळेस अर्थव्यवस्था मोठी होते याचा अर्थ काय, अर्थव्यवस्था मोठी होते तर त्यातनं संधी निर्माण होतात, अर्थव्यवस्थेतनं रोजगार निर्माण होतो, अर्थव्यवस्थेतनं लोककल्याणकारी योजनांकरता सरकारजवळ पैसा तयार होतो, अर्थव्यवस्थेतनं लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्याकरता योजना तयार होतात. अर्थव्यवस्था ज्यावेळेस मोठी होते त्यावेळी गरीबातल्या गरीब माणसाच्या खिशात 2 पैसे टाकता येतील अशा प्रकारची व्यवस्था ही सरकारला तयार करता येते. आणि म्हणून आज ज्या वेगानं आपण बदलतोय त्याच्या दुप्पट वेगाने पुढच्या 5 वर्षांमध्ये भारताला बदलण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होणार आहे. एक नवीन सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आणि आपण बघितलं आता प्रभू श्रीरामांचं मंदिर त्या ठिकाणी तयार झालं. आपल्याला आपण असं म्हणतो, गांधीजी पण म्हणायचे की आपल्याला देशात राम राज्य आणायला बदलण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होणार आहे. एक नवीन सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आणि आपण बघितलं आता प्रभू श्रीरामांचं मंदिर त्या ठिकाणी तयार झालं. आपल्याला आपण असं म्हणतो गांधीजी पण म्हणायचे की आपल्याला देशात राम राज्य आणायचं. राम राज्याचा अर्थ काय, राम राज्याचा अर्थ आहे की समाजातल्या शेवटच्या व्यक्तीचं मत
हे तेवढंच ऐकलं गेलं पाहिजे जेवढं समाजातल्या पहिल्या व्यक्तीचं मत ऐकलं जातं. शेवटच्या व्यक्तीला तेवढाच अधिकार असला पाहिजे जेवढा पहिल्या व्यक्तीला असला पाहिजे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं रामराज्य, समतेचं राज्य, ज्याची संकल्पना आपल्या संविधानातनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, अशा प्रकारचं राज्य आपल्याला आता प्रस्थापित करण्याकरता याच्यापुढे काम करायचं आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे, आज आपण पाहतोय अनेक अडचणी आपल्यासमोर आहेत, शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत, आमच्या युवांसमोर अडचणी आहेत, पण हळूहळू या अडचणी दूर होताना दिसत आहेत. हळूहळू त्याच्याकरता वेगवेगळ्या योजना तयार होत आहेत आणि आपल्या भारताला विकसित राष्ट्राकडे नेण्याचं काम हे माननीय मोदीजी करत आहेत. आपण बघितलं असेल विशेषतः महिलांकरता तर मोदीजींनी ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना इतक्या पथदर्शी आहेत, कारण जोपर्यंत आमच्या लोकसंख्येचा 50% हिस्सा असलेल्या महिला या मानव संसाधनामध्ये परिवर्तित होणार नाही तोपर्यंत देश वेगाने पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून महिलांकरता अतिशय फोकस पद्धतीनं मोदीजींनी अनेक योजना आणल्या आणि त्यामुळे आज महिला देखील या विकासाच्या सगळ्या वाटचालीमध्ये मोठं योगदान देत आहेत. अशा या सगळ्या राष्ट्र प्रवाहामध्ये या प्रवाहापासून दूर राहणं हे मला असं वाटतं की कुठेतरी आपली जी मेहनत आहे, आपला जो काम करण्याचा रूप आहे याच्यावर हा अन्याय होता. आता भारतीय जनता पक्षात आल्यामुळे या राष्ट्र प्रवाहामध्ये तुम्ही आला. आणि मी तर नेहमी असं म्हणतो की 2024 जी निवडणूक आहे ही निवडणूक भाजपा करता नाही, ती भारताकरता निवडणूक आहे, कारण भारताचं भाग्य बदलण्याचं जे काम हे माननीय मोदीजींनी सुरू केलंय त्याला अत्याधिक वेग हा या 2024 निवडणुकीनंतर येणार आहे. त्यामुळे अशा या अतिशय अमृत कालखंडामध्ये आपण सगळे लोक या मुख्यधारेमध्ये आला आहात. मला हा विश्वास आहे उद्याच्या काळात जेव्हा भारताचं भविष्य आणि भारताचा इतिहास दोन्ही लिहिलं जाईल तर भारताचा इतिहास लिहित असताना भारताच्या विकासाच्या व्यवस्थेमध्ये, भारताच्या विकासाच्या वाटचालीमध्ये कोण कोण सहभागी होतं अशा प्रकारे जेव्हा लिहिलं जाईल तेव्हा आपल्याला देखील सांगता येईल की हो आम्ही मोदीजींसोबत होतो, आम्ही त्यांच्याकरता काम केलं होतं, आम्ही त्यांच्या पाठीशी उभं होतो. त्यामुळे भारताच्या वाटचालीमध्ये खारीचा वाटा आमचा देखील आहे हे आपल्याला अभिमानाने सांगता येईल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की अतिशय योग्य निर्णय आपण घेतलाय. निरीक्ष भाव असतील आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत. आपलं हे जे काही नवीन घर आहे या नवीन घरामध्ये आपल्यावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही. प्रत्येकाच्या आशा आकांक्षा अपेक्षा ज्या आहेत त्याला योग्य स्थान कसं मिळेल याचा आपण प्रयत्न करू. नवे जुने सगळे एकत्रितपणे योग्य प्रकारे या ठिकाणी नांदू आणि एक मजबूत अशा प्रकारचा महाराष्ट्र, एक मजबूत आपला भारत तयार करण्याकरता एकजुटीनं आपण सगळे प्रयत्न करू हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा संगीनांना आपलं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि गिरीश भाऊ सारखा एक नेता जो खऱ्या अर्थानं कुठल्याही संकटामध्ये पुढे जाऊन स्वतःची पर्वा न करता त्या ठिकाणी राज्याच्या हिताकरता काम करतो अशा नेत्याला तुम्ही आता एवढं पाठबळ दिलंय त्यामुळे निश्चितपणे त्यांचा अधिक उपयोग आम्ही करून घेऊ हा विश्वास तुम्हाला देऊन मला या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांना भेटता आलं, मला याकरता निमंत्रित केलं त्याबद्दल गिरीश भाऊ तुमचे मी आभार मानतो. आणि आजच सांगून देतो की तुम्ही जो मोठा कार्यक्रम करणार आहे त्याला देखील मी येणारच आहे. आजच मी घोषित करतो आणि माझं म्हणणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.